नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. महाड शहरात प्रभात कॉलनी भागात असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा डल्ला मारल्याची घटना घडली होती. बँकेतील सेफ ड्रॉवर्समधून 2,87,000 रुपयांचे मौल्यवान दागिने चोरी झाले होते. यामध्ये एका बुरखाधारी महिलेचा सहभाग असल्याची बाब समोर आली होती. महाड शहर पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू होता. भर दिवसा बँकेत घडलेल्या या घटनेमुळे महाड शहरात खळबळ माजली होती. बँक ऑफ बडोदा महाड शाखेतील कर्मचारी स्वरूप बालन या कर्मचाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये सोमनाथ शर्मा आणि मानसी गोठल या ग्राहकांचे मौल्यवान दागिने ठेवण्यात आले होते. दुपारच्या सुमारास बुरखाधारी महिलेने बँकेत प्रवेश केला. या ड्रॉवर्समधील दागिने लंपास केले आणि बाईकवर निघून गेली. ही महिला बुरखा घालून आल्याने CCTV मार्फत पोलिसांच्या लक्षात आलं. महाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात बुरखाधारी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि लागलीच तपासाला सुरुवात करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग यांनी 24 तासांच्या आत या महिलेला बेड्या घातल्यात. या चोरीत तिचा मुलगाही सहभागी होता. त्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. रफिका लियाकत ढोकळे आणि साजिद लियाकत ढोकळे अशी या मायलेज चोरट्यांची नावं आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण अलिबाग विभाग पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीम आणि महाड शहर पोलिसांनी या चोरट्यांचा छडा लावला. वादळवारा लाईव्ह साठी रामदास चव्हाण, महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.